रमजानच्या पवित्र महिन्याची सांगता सोमवारी ईद साजरी करून होणार आहे. या पवित्र सणाचं औचित्य साधून गरीब गरजू मुस्लिम महिलांना ईद साजरी करता यावी यासाठी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश प्रवक्ते सय्यद अकबर यांच्या वतीने धान्याचे मोफत वाटप रविवारी करण्यात आले. ईदच्या पूर्वसंध्येला धान्य मिळाल्याने आपल्यालाही ईद साजरी करता येणार याचा आनंद यावेळी या महिलांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळत होता. पनवेलमधील लायनळी येथील साप्ताहिक कोकण डायरीच्या कार्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्योजक व समाजसेवक असलम मुंशी, पत्रकार किरण बाथम यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा लाभ अनेक गरजूंनी घेतला. मैं बताना चाहता हूं कि रमजान का ये महीना मुबारक महीना है. रमजान के मुबारक महीने में मैंने पढ़ा है कि जो भी दुआ करेगा अल्लाह वो दुआ कबूल करता है. और इसी रमजान महीने के मैं अल्लाह से दुआ करता हूं कि अल्लाह ताला इस हमारे हिंदुस्तान को पूरे देशों के अंदर उस मुकाम पर रख. इस हिंदुस्तान की जो हिंदू और मुस्लिम भाई और बहन है सबके अंदर एक भाईचारा रख.